मोठा आनंद घेतोय. परंतु मित्रांनो सांगायचं म्हणजे एकच की हा पाऊस तो आता दिपोळ्याच्या आधी जाणार की काय शेवटचा आहे असा अंदाज वाटतोय. म्हणून पाऊस आपलं काम करत आहे आणि त्या पावसात मी आणि आनंद घेतो. हे पाहिजे पूर्णपणे म्हणजे नाले वाट हे मोठं नाला आहे ते पहा. एवढं जोरात मोठा पाऊस आहे की आपल्याला चालायला पण होत नाही. पूर्णपणे पाणी आहे. ठीक आहे मित्रांनो, आपली कोकणमध्ये हमेशा 4 महिने पाऊस लागत असते आपल्याला सर्व माहिती आहे. मित्रांनो हे पहा अशा प्रकारे पाऊस लागतो. हा हे आजचा व्हिडिओ आहे. ठीक आहे मित्रांनो, आज तारीख आहे 16 बरं का मित्र, 16 तारीख व्हिडिओ आज पूर्ण शूट करत आहे. मित्रो आंबोली तुंगोडे बाबा धबधबा हा रोड गेलेले हा रोडचा कॉर्नर आहे. हे पहा ते कॉर्नर पूर्ण वाटतोय. मला वाटतं गाडी पण निघत तुझ्या जाणार नाही जात नाही असेल असा अंदाज वाटतोय मला की एवढा मोठा पाऊस पडतोय की अप्रतिम पाऊस पडतो. हे पहा ह्या दिवसामध्ये तर अशा पोझिशनमध्ये तर या गावाची पोझिशन आहे. या पावसात लोकांनी काय करा बरं का मित्र. हे पहा इकडे आंबोली चौकमध्ये पाऊस म्हणतं लोकांच्या अंगावर पूर्णपणे काटा येतो. कारण का पाऊसच तसा लागतो आणि ह्या दिवसामध्ये जर पाऊस लागला तर एक म्हणजे आंबोली चौकमध्ये कुठलाही पर्याय नाही. कारण शेती आता लोक करत नाहीत. कारण का करत नाही कारण जनावर वगैरे वगैरे जास्त आले त्यामुळे लोक शेती करत नाहीत. आणि कोणी जरी केले असतील तर ह्या दिवसामध्ये जर असा पाऊस पडला तर पूर्णपणे शेती काय होते पूर्णपणे शेती वाहून जाते आणि पिकाला आलेली शेती भात शेती पूर्ण गळून पडते आणि लोकांना पूर्णपणे नुकसान निघतात. पावा म्हणला तर नुकसान होतं. ठीक आहे मित्रांनो, लोक मोठे आवडीने शेतकोडी किंवा भात शेती वगैरे करतात. परंतु मित्रांनो सांगायचं आहे की अशी जर नुकसान होत असेल तर लोकांचं पण नाराज होतं. मग लोक शेवट करत नाही. व्हिडिओ आवडलं तर लाईक प्रकाशासाठी लागत. ओके धन्यवाद. जय हिंद जय भारत.